नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसच्या मैदानी चाचणीचं नवीन एका जिल्ह्याचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कोणता आहे हा जिल्हा कधीपासून सुरू होत आहे या जिल्ह्याची मैदानी चाचणी या संदर्भात सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत चला पाहूया संपूर्ण बातमी त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुमची जॉईनिंग होऊपर्यंत संपूर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊपर्यंत शासनामार्फत भरती संदर्भात ज्या काही ऑफिशियल अपडेट येतील त्या तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून पोहोचविण्यात येतील त्यामध्ये भरती संदर्भात शासनाकडून प्रसिद्ध केले जाणारे जी आर ऑफिशियल लेटर ऑफिशियल सर्व स्टेटमेंट मग ते भर आ, मैदानी चाचणीचं वेळापत्रक असो लेखी परीक्षेची तारीख असो किंवा तुमच्या प्रवेशपत्रासंदर्भात अपडेट असो so, कुठलीच तुमची भरतीची अपडेट मिस होणार नाही म्हणून आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा पाहूया आजची आपली अपडेट तर पहा नवीन जिल्ह्याचं जे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे बिनतारी संदेशाच्या माध्यमातनं तर हा जो जिल्हा आहे तो आहे धुळे आणि ही अपडेट पाहू शकता दिनांक सव्वीस बारा दोन हजार बावीसची आहे धुळे या जिल्ह्याची जी मैदानी चाचणी आहे ती सुरू होत आहे दोन तारखेपासनं त्या संदर्भात सविस्तर माहिती पहा वरील सर्व प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात येते की सन दोन हजार एकवीसची ची पोलीस भरती प्रक्रिया दिनांक दोन एक दोन हजार तेवीस रोजीपासून पोलीस मुख्यालय धुळे येथे आयोजित करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाच्या लाईन आहेत या दोन या परिपत्रकामधल्या या बिनतारी संदेशाच्या मध बिनतारी संदेशामधल्या तर या ठिकाणी पाहू शकता धुळे या ठिकाणची जी मैदानी चाचणी आहे ती धुळे पोलीस मुख्यालय धुळे या ठिकाणी होणार आहे आणि या तारखेचा म्हणजेच या मैदानी चाचणीचा दिनांक आहे तारीख आहे दोन एक दोन हजार तेवीस म्हणजेच दोन जानेवारीपासनं धुळे या जिल्ह्याची पोलीस भरतीची मैदानी चाचणी पोलीस मुख्यालय धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात लवकरच विद्यार्थ्यांना त्यांचं जे वेळापत्रक आहे तसेच हॉल तिकीट त्यांच्या ईमेल आय डीवर पाठवण्यात येणार आहे खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे धुळे या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेल्या धुळे या जिल्ह्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी दोन तारखेपासून सुरू होत आहे तर सर्वांना खूप शुभेच्छा धुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीसाठी मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला पंचवीस मार्क पन्नास मार्काची मैदानी चाचणी आहे आणि पंचवीस मार्क मिळवणं अनिवार्य आहे म्हणजेच तुम्हाला पंचवीस मार्क जर मिळाले तरच तुम्ही लेखीसाठी पात्र असणार आहात आणि तुम्हाला लेखीमध्ये जर पात्र व्हायचं असेल लेखीमध्ये तुम्हाला मैदानी चाचणी आणि लेखी, लेखी असा दोन तुमचा स्कोर मिळून मेरिटमध्ये बसायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जरी ग्राउंडमध्ये कमी मार्क पडले तर लेखीमध्ये तुम्हाला खूप जास्त चांगले मार्क्स मिळवण्याची संधी उपलब्ध होत आहे पाहू शकता महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसच्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी मार्केटमध्ये ही दोन पुस्तकं आहेत ही तुम्ही घेतलीच पाहिजेत अशा प्रकारची पुस्तकं आहेत कारण या पुस्तकामध्ये तेच प्रश्न आहेत जे, जे भरतीला विचारले जातात पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणारं पहिलं पुस्तक पहा पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच आणि दुसरं पुस्तक आहे पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच ही दोन पुस्तकं घेतली नसतील तर घेऊन टाका पहा दोन हजार एकवीस व बावीसमध्ये मध्ये झालेल्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिकांचा समावेश या प्रश्नसंचामध्ये करण्यात आलेला आहे तसेच तुम्हाला सरावासाठी सातशे एकोणपन्नास संभाव्य प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत एवढ्या जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या तर नक्कीच नव्वद प्लस मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे ही पुस्तकं परत सांगते घेतली नसतील तर घेऊन टाका स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड या ठिकाणची विठ्ठल नागनाथांची ही पुस्तकं आहेत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्येही अवेलेबल होतील महाराष्ट्र पोलीसवरतीच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद